लॉफ्ट केला, लॉन्ग ऑन वाइडिश लॉन्ग ऑन ला फिल्डर निलेश त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक धाव पूर्ण झाली. बघा केवनी स्पोर्ट केवनी, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर बघा ह्यानंतर एकच मॅच आहे आणि त्यानंतर तुमचा सामना असेल, लक्षात घ्या. तुम्हाला नेक्स्ट मॅच चालू होईपर्यंत इथे हजर राहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली, धावफलक 3 वर. सिंगल्स येत आहेत. सध्या आपण पाहिलं तरी या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील किशोर खारिकनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या दरम्यान एक वाईट बॉल आलाय, अवांतर धाव इथे मिळते. धावफलक मात्र एका धावीने पुढे सरकले 4 या धावसंख्येवरती. किशोरनं या अगोदरच्या सामन्यामध्ये सामनावीर मिळवला होता. इथे ड्राइव केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीयेत. क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू वेगानं आता फरार होतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव मिळतील टीम पूर्णाला. आठ धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. इथे मात्र वेग थोडा कमी केला, पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेर निघतोय. चांगलं व्हेरिएशन गोलंदाज किशोरच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या गोलंदाजाकडे विविध प्रकारचे चेंडू असतील, लेग ब्रेक ऑफ ब्रेक मिश्रित गोलंदाजी असेल, तो गोलंदाज कधीही कमबॅक करू शकतो. आणखीन एक आपण पाहिला तर निर्धाव चेंडू आलाय पहिल्या षटकाचा, केले ते संपन्न होतंय. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस्ट. एक ही गड़ी गमावलेला नाहीये. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पुशअप्स करायचा अंपायर्सला देखील विनंती असेल. आपण सामन्यात जशी वेळ वाचता येईल तो प्रयत्न मात्र तुम्हाला करावा लागेल. गोलंदाजी करण्यासाठी संतोष आलाय. दरम्यान संतोष ओव्हर द विकेटनं यावेळी मात्र क्रॉस बॅटे स्ट्रोक फोर्स केलाय. चेंडू मात्र डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे धोका निर्माण होईल. येस, फिंगर अप, फलंदाज बाद. दीपकचा खेळ इथे संपतोय. बघा या ठिकाणी अंपायर्सला देखील विनंती असेल. घड्याळामध्ये अगदी आपण वेल बघा, 20 मिनिटं द्यायची आहेत प्रत्येक संघाला. 2:30 वाजलेले आहेत आणि अजूनही यानंतर 4 मॅचेस, हा पकडून जरूर 4 सामने आपण खेळवणार आहोत. लक्षात असू द्या आणि अगदी वेळेनुसार कुठल्याही संघाला बॅडलाईटचा व्यत्यय येणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. आणि प्रत्येक खेळणारे संघनायक खेळाडू आपण देखील आम्हाला वेळेबद्दल सहकार्य करा. धावसंख्या 1 आता जोडली जाते. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये खेळाडू बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये धनाजी इंटर होते 3 क्रमांकावर. जर आपण पाहिलं तर स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनल डे. कॉमेंट्री बॉक्समध्ये देवानंद पाटील आपलं स्वागत असेल. ओव्हर द विकेट ज्ञानेश्वर, खरं तर बदल आली ते दिसत नाहीये, कुठल्या प्रकारे फुटवर्क दिसत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तर तुम्हाला फुटवर्क स्वतःला कम्फर्ट फील करणं, पोझिशनमध्ये आणणं फार गरजेचं असतं हव्या त्या क्षेत्रामध्ये स्ट्रोक खेळण्यासाठी. दरम्यानचा हा चेंडू इथे मात्र शॉर्ट ऑन पूल, फिल्डर आहेत त्या ठिकाणी परंतु झेलपर्यंत पोहोचलेले नाहीयेत. एका टप्प्यावरती चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, तोपर्यंत 2 धावा तिथे पूर्ण झाल्यात.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील फक्त 20 धावांवरती रोखलं होतं कांबे दोस्ती स्पोर्ट्स कांबे संघानं धामन गावला. आणि ह्याही आता लढतीचा आपण विचार केला तर आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे आणि 11 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात गावदेवी पूर्णाच्या. संतुष्ट करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्लेड ऑन फलंदाज बाद पहिल्या सामन्याचा हिरो इथे मात्र आता फेल ठरतोय. आणि बघा MPL मास्टर प्रीमियर लीग मध्ये जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर खेळाडूंनी खेळाडूची नोंद करणं गरजेचं आहे. ज्या खेळाडूला इच्छा आहे खेळण्याची मास्टर प्रीमियर लीग एक मोठी इव्हेंट मास्टर 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो आता काही दिवस शिल्लक आहेत, येत्या महिन्यात आपण एक क्रिकेटचा सोहळा मेगा इव्हेंट आपण पाहणार आहोत. MPL जर कोणाला खेळायचं असेल तर त्या खेळाडूनं नोंद करणं गरजेचं असेल, प्रत्येक खेळाडूनं फॉर्म भरणं गरजेचं असेल. पोल तयार, स्विच इट करण्याचा प्रयत्न, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आहे 11 वर. पोल तयार, दरम्यानचा हा चेंडू इथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झालेला नाही. या बॅटची एज लागली आहे, कडा लागली आहे वरची. चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटला, एक धाव तिथे पूर्ण होते. धावफलक 12 धावा 2 षटकांचा खेळ इथे संपतोय. दरम्यान पंचांचा व्हाइट बॉलचा इशारा आलाय, तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. अवंतर धाव इथे मिळाली आहे, धावफलक 13 वर. या दरम्यान व्हॉट अ शॉट, क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. संधी होती त्या ठिकाणी सुधीर कडे, झेल जर झाली असती तर सर्वात चांगला झेल आजच्या दिवसामधील आपल्याला पाहायला मिळाला असता. गोलंदाजी मार्कवर हेमंत गोलंदाजी करण्यासाठी आल्या, व्हाइट बॉलनं सुरुवात केली आणि त्यानंतर चांगला स्ट्रोक आला होता, चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. स्ट्रोक देखील तेवढा चांगला, क्षेत्र रक्षण देखील तितकं चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. या दरम्यान बॅकफुटला गेलेत, पंच गेलाय, क्लासिकल स्ट्रोक इन स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय, वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहूया. वन बाउन्स इन टू द क्राउड, 4 धावा, क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्लियर आहे.
चांगले कमबॅक आता ह्या षटकामध्ये जरूर केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. धावा बनवणं गरजेचं होतं आणि त्या धावा इथे बनवण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला स्ट्रोक डीप पॉइंटला. टीमचा कॅप्टन आहे सज्ज. दोन धावा त्याही ठिकाणी जोडल्या गेल्या. कॅप्टन उमेश त्या ठिकाणी सज्ज होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धनाजी या ठिकाणी आता चांगलं मी म्हणेल कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. धावा जोडण्याचा प्रयत्न करतोय. 20 रन्स 20 धावा धावफलकावरती. तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. इथे वेग थोडा कमी केला. स्लो वन फिल्डर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चूक झाली आहे आणि धावा देखील आता भरपूर मिळतील. कॅच भी छोडा चौका भी दिया. हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला तो क्षेत्ररक्षक संतोष त्या ठिकाणी सज्ज होता. झेल व्हायला हवी होती परंतु त्या ठिकाणी 4 धावेच्या मदतीनं आता स्कोर पुढे सरकलाय 24 वर 24. बोलत यार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. या दरम्यानचा हा चेंडू इथे परफेक्ट ब्लॉक होल्डचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्कर लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल. धावसंख्या मात्र स्थिर. तिसरं षटक हेमंतचं इथे मार्गस्थ असताना. हेमंतच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात. चांगली टोटल इथनं म्हणावी लागेल. ज्या फलंदाजीची गरज होती ती फलंदाजी. हेमंत ओव्हर द विकेट ना. दरम्यान आणखीन एक चांगला चेंडू. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. उत्तरच नव्हतं ह्या चेंडूला कशा प्रकारे खेळावं. जरूर मी म्हणेल फलंदाज देखील चकित झाला त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू आला. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न. धावसंख्या 24 धावा. हे पाहतायत आपण रिप्लेमध्ये. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. हवेमध्ये थोडासा चेंडू आजच्या बाजूने येत होता. अतिशय नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय 3 स्टार मूवीच्या माध्यमातून. गोलंदाज महेश गोलंदाजी करण्यासाठी इथे आला. अंतिम षटक असेल. धावसंख्या 24. धावसंख्या 8.00 ची सरासरी राखत असताना फक्त 24 धावा इथे बनवल्यात. महेशचा हा बॉल महेश टू महेश असा सामना होता. कॅचची संधी आहे त्या ठिकाणी परंतु पहा दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग नव्हतं. तू घेणार मी घेणार मी घेणार का तू घेणार आणि अशा मध्ये मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. 3 धावा देखील तिथे जोडल्या जात आहेत. चुकीचा कॉल. देवान पाटील आपलं स्वागत असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चुकीचा कॉल पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकांकडनं आपल्याला. जरूर अशा कॅचला कॉलिंग महत्वाचे आहे. आणि बघा विकेटही हातातून गेला आणि रन्सही गेले. डेफिनेटली विकेट सुद्धा वाचला आणि धावा देखील मिळाल्या. इथे आता मात्र संधी आहे. स्वतः गोलंदाज महेश कॉट अँड बोल फलंदाज बाद.
दर्जेदार चौकार बघायला मिळाला। चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते। धावपळकर 17 विजयापासून अजून 19 धावा दूर आहे। पाहतो आपण दोस्ती स्पोर्ट्स कांबे चेंडू शिल्लक आहेत ते 10। अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय। चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, स्विंग अँड मिस। अतिशय चांगला चेंडू टाकला होता, अगदी फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला परखून निरखून हा चेंडू टाकला होता। डॉट बॉल परेश शॉर्ट रनवे ने गोलंदाजी करतोय। चेंडू मात्र पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळलेला आहे। जमिनीलगत चांगलं क्षेत्ररक्षण धनाजीचं। दुसरी धाव जीवाच्या आकांताने ही दुसरी धाव पूर्ण केलेली आहे। चित्त्याच्या वेगाने अक्षरशः आपण बघितलं 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत। धावसंख्या वाढते धावपळकर 21। 15 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी। चेंडू शिल्लक आहेत 8। 8 गेंदे बची आहे, 15 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। बड़ा मुकाबला, काटे की टक्कर। पुन्हा एकदा पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता। डॉट बॉल परेश आता मात्र चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय। 7 चेंडू आणि 15 धावा, काहीही घडू शकते। दोन्ही संघांना समान संधी आहे। परेश राईट आर्म वर दी विकेट। 7-15 चे इक्वेशन। लाउड शाउट, नॉट इम्प्रेस्ड अंपायर। डॉट बॉल, फाइन डिलिव्हरी। षटकाची समाप्ती, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे। धावसंख्या धावपळकर कायम आहे 21। शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे। 15 6 गेंदी बची आहे, 15 रन चाहिए। 6 बॉल्स टू लेफ्ट, 15 रन्स टू नीड। 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे। आता मात्र मित्र म्हणेन थोडस पारड जड होता नाही ते गावदेवी पूर्णय संघाचं असं म्हटलं तरी वावगडणार नाही। पण मी तर म्हणेन अजूनही सामना संपलेला नाही। शेवटचा अंतिम निर्णायक षटक, 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे। धनाजी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे। आता मात्र खेळपट्टीवर पाहतो आपण महेश आणि प्रशांत ही जोडी। चेंडूला मात्र टोलवले, चेंडू चाललाय सीमारेषेकडे मैदानाला गुदगुल्या करत जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते। 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत फलंदाज प्रशांत याने। आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 5 धावांची आवश्यकता आहे 13। काय प्रेक्षकांना सामना बघायला मिळतोय। रेल्वे ट्रॅक वरून आता ट्रेन जाताना पाहतोय आपण। बघूया इनसाइड आउटचा फटका केलेला आहे, स्वतः गोलंदाज झेपावला। व्हाट अ कॅच, सेन्सिबल ब्रिलियंट कॅच फलंदाबाद। ₹500 पारितोषिक या झेलसाठी धनाजीला हे निश्चित जाहीर झालेलं आहे विनोद चौधरी यांच्याकडून। आणि बघा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ₹500 जमा आहेत। धनाजी सामना संपल्यानंतर ₹500 पारितोषिक घेऊन जायचंय। 4 चेंडू शिल्लक आहेत, धावांची आवश्यकता आहे 13। हेमंत हा एक अष्टपैलू खेळाडू आहे। 4 चेंडू 13 धावा। चेंडू बॅटच्या पट्ट्यात देत नाही, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता। अंधेरे में तीर चलाने की कोशिश, कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना। डॉट बॉल, 3 चेंडू आणि धावांची आवश्यकता 13।
चांगली गोलंदाजी बघायला मिळते शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये। चेंडू मात्र बघूया अगदी समोर खेळला होता साइड स्क्रीनच्या, एक धाव पूर्ण करते फक्त एकच धाव संख्येवर संतुष्ट, दोन चेंडू आणि दोन षटकारांची आवश्यकता आहे, बारा धावांची आवश्यकता आहे, दोन चेंडू बारा धावा। आता मात्र जवळ जवळ मी तर म्हणेन पण हेमंत याच्याकडे कॅपॅसिटी आहे, षटकार ठोकण्यामध्ये माहिर असलेला हा फलंदाज आहे। दोन चेंडू कंपल्सरी, बारा धावांची आवश्यकता आहे विजयासाठी। काय गोलंदाजी करतोय धनाजी शेवटच्या षटकामध्ये, भेदक गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी। राईट आर्म वरती विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होणार आहे बॉलिंग मार्क वर धनाजी। दोन चेंडू बारा धावा, टू बॉल 12 रन, दो गेंदे 12 रन। पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। आता मात्र निश्चितच विजयाचा सुगंध दरवळताना गावदेवी पूर्ण संघामध्ये विजयाची चाहूल लागलेली आहे। एक चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे। स्लोअर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता, चेंडू मात्र व्हाट अ कॅच, ब्रिलियंट कॅच,